ओके मित्रांनो नमस्कार. या ठिकाणी या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो आपण या ठिकाणी छत्रपती सिरीज अंतर्गत तुम्हा सर्वांना माहित असेल की आपण SSC ला झालेले पेपर्स, ओके मित्रांनो SSC GD ला झालेले टोटल क्वेश्चन या ठिकाणी कट टू कट आपण सॉल्व्ह करत आहे. आणि यामध्ये तब्बल मित्रांनो आपण या ठिकाणी 40 प्रश्नांची दर्जेदार पद्धतीने तुमच्याकडून तयारी करून घेत आहे. मग 40-40 प्रश्न कोणकोणते? तर मित्रांनो मॅथ आणि रिझनिंगचे. जे काही मित्रांनो स्कोरिंग साठी, पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी एक मूलभूत असे दोन सेक्शन आहे, इतर पण ते हिंदी आणि GS सुद्धा मूलभूत आहे, महत्वपूर्ण आहे, पण त्यातल्या त्यात मित्रांनो या ठिकाणी खूप मेहनत करावी लागते मार्क मिळवण्यासाठी मॅथ आणि रिझनिंग या दोन सब्जेक्ट मध्ये. मग मित्रांनो हीच विद्यार्थ्यांची गरज, डिमांड आपण या ठिकाणी ओळखून आपण या ठिकाणी मित्रांनो मॅथ आणि रिझनिंगचे रोज डेली या ठिकाणी अनालिसिस करत आहे झालेले पेपर. ओके चला मित्रांनो मग आज आपण सुरुवात करूयात आपल्या या अनालिसिसला छत्रपती सिरीजच्या माध्यमातून. ओके मित्रांनो छत्रपती सिरीजच्या माध्यमातून भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे, भरपूर विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळत आहे. कारण की का, एक ते जुनाट परंपरा जे खूप जुन्या काळापासून चालत आलेल्या जे काही पद्धती आहे गणितातील, जे काही मित्रांनो समीकरण फॉर्म्युला वगैरे वगैरे ह्या सर्व पद्धतीला छेद देऊन या पद्धतीला बाजूला सारून एक नाविन्यपूर्ण पद्धतीने आपण या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंगचे प्रश्न सॉल्व करतोय. ते सहजतेने विद्यार्थ्यांना खूप सहज वाटतात, सुलभ वाटतात, सरळ वाटतात आणि सुगम वाटतात. अशा पद्धतीने ही पद्धत आपण या ठिकाणी नाविन्यपूर्ण पद्धत घेऊन तुमच्या समोर डेली येत आहे. ओके या छत्रपती सिरीज मध्ये. ओके म्हणून मित्रांनो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो लाईक करा आणि त्यानंतर ही लिंक आहे इतर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना मित्रांनो नक्की 100% फायदा होईल. ओके ठीक आहे. मग मित्रांनो सुरुवात करूयात आपण या ठिकाणी. आज तुमच्या समोर आहे मित्रांनो या सिरीजच्या माध्यमातून आज आपण सुरुवात करत आहे मॅथेमॅटिक्स अंतर्गत SSC GD प्रिव्हियस क्वेश्चन पेपर 17/1/2023 शिफ्ट नंबर 4 क्लेरिट पर्यंत शिफ्ट नंबर 4 या ठिकाणी आपण बघत आहे. ओके चला मग मित्रांनो तुम्ही सर्व विद्यार्थी सोबत आहात. ओके ठीक आहे. चला मित्रांनो हे जे दिवस आहे खूप खूप महत्वपूर्ण आहे तुमच्यासाठी आणि टीचर साठी पण. का टीचर साठी? कारण की या दिवसात विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त तयारी करून जर एखादा टीचर घेत असेल प्रामाणिकतेने तर विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. आणि मित्रांनो विद्यार्थ्यांना फायदा होईल तर हे विद्यार्थ्यांना जर फायदा होत असेल तर टीचरला खूप या गोष्टीत आनंद भेटतो, समाधान भेटतो. ओके चला मग मित्रांनो सुरुवात करूयात या ठिकाणी या 17/1/2023 शिफ्ट नंबर 4 मध्ये मॅथचे प्रश्न आहे. यामध्ये प्रथम प्रश्न आपल्या समोर असेल मित्रांनो बघा बिलकुल हटके पद्धतीने जुनी पारंपरिक पद्धत आहे ती तर तुम्हाला कुठेही भेटून जाणार, पण या ठिकाणी आरजे मॅथ या युट्यूब चॅनलवर फक्त तुम्हाला हटके पद्धत भेटेल, दमदार पद्धत भेटेल, खानदानी पद्धत भेटेल. ओके चला मग सुरुवात करूयात मित्रांनो आपण या ठिकाणी प्रथम प्रश्नाला. बघा मित्रांनो प्रश्न नंबर एक आपल्या समोर आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसत असेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतोय. ओके चला मित्रांनो म्हणून मी या ठिकाणी साईज वाढवतो आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना दिसायला पाहिजे, कारण की व्हाइट कलर मध्ये आहे ना थोडं दिसत नाही ते व्यवस्थित. चला ठीक आहे मित्रांनो आपण सॉल्व्ह करूया त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन बोर्ड मास. मित्रांनो या अंतर्गत प्रथम आणि मित्रांनो हे प्रश्न तुमच्याकडे उपलब्ध असेलच अशी या ठिकाणी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करायला काही हरकत नाही. ओके बघा मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात. प्रथमतः मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाला दिसत असेल. ओके काही हरकत नाही. चला प्रथमतः मित्रांनो या ठिकाणी आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात. बघा एक ब्रॅकेट इथं आहे, एक ब्रॅकेट इथं आहे. या ब्रॅकेटमध्ये 6+4 किती मित्रांनो 10 होतात. त्यानंतर प्लस या ब्रॅकेट मध्ये आहे 12/4 × 2 म्हणजे प्रथमतः आपण भागाकार करूयात. 12 ला 4 ने भाग दिल्यानंतर किती मित्रांनो 3 × 3 × 2 किती 6. त्यानंतर प्लस 1 × 3 + 1
म्हणजे 4/3 गुणा 9/3 प्लस 1/3 + 2 म्हणजे 5/3 या ठिकाणी असेल. ओके, मग बघा प्रथमतः मित्रांनो कशा पद्धतीने 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3 कार्यक्रम कम्प्लीट या ठिकाणी. त्यानंतर किती मित्रांनो या ठिकाणी हे 16 होतील, 16 + 4 + 5/3. मग मित्रांनो हे टोटल 16 + 4 किती 20, 20 + 5/3, 20 × 3 किती 60, 60 + 5 किती 65, 65/3 या ठिकाणी विकल्प बी बरोबर असेल. ओके, प्रत्येकाला दिसत असेल हा प्रश्न असे अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करा. ओके, दिसतंय काही हरकत नाही. चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न हा समजून घेणार आधी, त्यानंतर त्याला आहिस्ते सॉल्व्ह करणार. म्हणजे काय, म्हणजे मित्रांनो आता मी बोललो की हळूवार पद्धतीने सॉल्व्ह, पण हे पण जमणार नाही कारण की स्पर्धा परीक्षा आहे, यामध्ये गती पण पाहिजे आणि अचूकता पण पाहिजे यामध्ये. ओके, मग बघा आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात खूप सहजतेने. हा प्रथमतः समजून घेऊयात आपण या ठिकाणी, कारण की समजून घेतलो नाही तर मग या ठिकाणी त्रास होईल आपल्याला. पहिल्यांदा काय, एक वृत्ताकार ट्रॅक के परीत एक दौड में एक एथलीट पहिले राऊंड में 10 मीटर प्रति सेकंद की चाल से दुसरे राऊंड में 20 मीटर प्रति सेकंद की चाल में चाल से और तीसरे राउंड में 30 मीटर प्रति सेकंद की चाल से दौड़ता है. दौड़ में उसकी औसत चाल मीटर प्रति सेकंद ज्ञात करे. काय मित्रांनो या ठिकाणी किती या ठिकाणी राउंड, तर किती फेरी मारत असतो तो, तर मित्रांनो 3 फेरी मारतो. पण कुठे मारतो, वृत्ताकार काहीतरी बगीचा आहे तिथं मारतो. का मारतो ते त्यालाच माहित, ते का या ठिकाणी नाही ते ठीक आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी काय, ही 3 फेरी तो मारत असतो आणि वेग किती, प्रथम वेग आहे 10 मीटर प्रति सेकंद, दुसरा 20 मीटर आणि तिसरा 30 मीटर असेल. पण ऍक्च्युअल मित्रांनो ते अंतर किती, ती दूरी किती, तर त्यासाठी मित्रांनो 10, 20 आणि 30 यांची लस म्हणजे आपल्याला दूरी भेटते. लस किती आली मित्रांनो, मग 60 म्हणजे टोटल दूरी आहे 60 मीटर. मग मित्रांनो तो अशा पद्धतीने प्रथम फेरी जी आहे ते किती, या ठिकाणी 60/10 म्हणजे 6 सेकंदात कम्प्लीट. दुसरी फेरी जी आहे मित्रांनो तो 20 सेकंदात या ठिकाणी, म्हणजे याला 3 सेकंद लागतील या ठिकाणी, 20 मीटर प्रति सेकंद म्हणजे 3 सेकंद या ठिकाणी लागतील. तिसरी फेरी जी आहे मित्रांनो 60/30 म्हणजे त्याला 2 सेकंद लागतील, म्हणजे टोटल किती सेकंद लागतात मित्रांनो त्याला, 6 + 3 + 1 म्हणजे 11 सेकंद. टोटल अंतर किती, 60, 60 आणि 60 म्हणजे किती, 180 अंतर असेल, 180 अंतर असेल. आणि या ठिकाणी किती सेकंद लागतात, 11 ने भाग देऊन टाका, 11 या ठिकाणी 7, 11 × 66 या ठिकाणी 4, इथं पॉइंट, इथं 0, 11 × 33 16.36 या ठिकाणी आहे, म्हणजे हे बरोबर असेल. आणखी पुढे भाग दिलो आपण तर 33 × 7 = 11 × 66 म्हणजे 16. हे बरोबर असेल विकल्प नंबर 2. ओके, त्यानंतर बघूया मित्रांनो आणखी पुन्हा पुढच्या प्रश्नांना. ओके, बघा ही बॅच आहे मित्रांनो आपली उपलब्ध आहे 999 मध्ये, मॅथ आणि रिझनिंगची बॅच आहे. ओके, इंटरेस्टेड असाल तर नक्की जॉईन करा, फायदा होईल. बघा त्यानंतर आपल्या समोर हा प्रश्न आहे, काय म्हणतोय समजून घेणार प्रथमतः. एक एसी का अंकित मूल्य रुपये 36,800 रुपये है अंकित मूल्य. दुकानदार इस पर 11% की ऑफ सीजन छूट प्रदान करता है, एसी का विक्रय मूल्य क्या है. बघा मित्रांनो या ठिकाणी जी एसी आहे त्याची किंमत आहे 36,800 रुपये. मग या 36,800 रुपयावर जर 11% तो जर डिस्काउंट देत असेल तर ती वस्तू एसी जे काही आहे ते त्या ग्राहकाला किती मध्ये भेटेल. ओके, मग बघा मित्रांनो कधीही अंकित मूल्य 100% मध्ये लिहितात. 100% बरोबर किती, 36,800 रुपये. तर 11% की ऑफ म्हणजे 100 मधून आपण 11 मायनस करून टाकणार, मग किती, 89% बरोबर किती, विसायक्लोज होतो मित्रांनो या ठिकाणी. बघा आता इथल्या इथं पण जमेल आपल्याला, किंवा तिरकस गुणाकार करून टाका तुमची इच्छा असेल तर.
आता एक चे किती पट मित्रांनो 368 पट, तर इथं सुद्धा 368 पट म्हणजेच काय 368 गुणीला 89 करणार आपण 9 8 72 72 2 44 7 9 7 54 7 61 61 1 44 6 2 आहे का एकक स्थानी दोन दोन ठिकाणी आहे ठीक आहे मग बघा मित्रांनो आठी आठी हे शून्य आठी आठी 64 6 4 44 6 ओके मग मित्रांनो या ठिकाणी 42 आहे इथं 52 आहे इथं बघा मित्रांनो 2 5 52 म्हणजे टोटल सर्व या ठिकाणी गुणाकार करण्याची काहीच गरज नाही म्हणजे विकल्प डी या ठिकाणी बरोबर असेल ओके कळतंय मित्रांनो चला मग पुढे बघूया पुढचा प्रश्नाकडे अर्धवार्षिक रूप से देय 2% वार्षिक नॉमिनल रेट के अनुरूप प्रभावी वार्षिक दर डॉट डॉट हे मित्रांनो बघा या ठिकाणी 2% अर्धवार्षिक म्हणजे 2 काय होतील मित्रांनो 1 म्हणजे बघा मित्रांनो पहिल्या वर्षी 1% दुसऱ्या वर्षी 1% पुन्हा या ठिकाणी 1 म्हणजे 0.01 येणार क्लिअर इथपर्यंत यांची बेरीज करून टाका 2.01 झाला या ठिकाणी मान्य पर्यंत ओके 0.2.01 कळत असेल मित्रांनो तुम्हा सर्वांना किंवा यांना आपण या पद्धतीने पण करता येईल आपल्याला कशा पद्धतीने 1+1 1+1+1 × 1/100 कारण की या ठिकाणी 2% असेल तर अर्धवार्षिक म्हटल्यानंतर 1% समजा 8% असेल अर्धवार्षिक असेल तर 4% या छत्रपती सिरीजच्या माध्यमातून आपण भरपूर या टाईपचे प्रश्न सॉल्व केलो आहे जे की बघू शकतात तुम्ही मग मित्रांनो हे किती 2 1 × 1 आणि हे किती मित्रांनो 2 या ठिकाणी 2+1 0.01 मग यांची बेरीज 2.01 ओके अशा पद्धतीने 2.01 हे बरोबर असेल विकल्प 3 नंबर चला त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक त्यांनाच हिंदीमध्ये आपण भिन्न म्हणतोय ते आलेले या ठिकाणी मग त्यांचे या ठिकाणी आदर सत्कार करूया क्लिअर चला मग मित्रांनो मी या ठिकाणी सॉल्व करेल यांना अरे काय प्रॉब्लेम आहे दिसत नाही ओके ठीक आहे मित्रांनो काही हरकत नाही समजून घेणार आपण या ठिकाणी आता भिन्नोका सही अवरोही क्रम क्या आहे तुम्हाला दिसतंय की नाही मित्रांनो दिसत असेल सही अवरोही क्रम क्या आहे बघा मित्रांनो अवरोही क्रम म्हणजे काय या ठिकाणी उतरता क्रम असेल अवरोही क्रम उतरता क्रम मग मित्रांनो 7/8 13/16 31/40 63/80 हे आहे मित्रांनो आपल्या समोर आता बघा मी काय करेल या ठिकाणी 2 2 0 ठेवून देणार किंवा 1 1 0 ठेवला तरी चालेल का की भाग द्यायला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही मग मी 8 ने 70 भाग देतो 8 8 64 त्यानंतर 70 मधून 64 गेले 6 इथं पॉइंट इथं 0 8 7 56 60 मधून 56 गेले 4 8 5 44 8.75 ओके त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो 16 ने या ठिकाणी भाग देऊया 16 8 28 त्यानंतर 2 इथं पॉइंट इथं 0 16 1 16 त्यानंतर किती मित्रांनो 4 16 2 32 8 16 85 8.125 त्यानंतर इथं भाग द्या मित्रांनो किती भाग या ठिकाणी 4 7 28 3 इथं पॉइंट इथं 0 4 7 28 त्यानंतर 2 आणि हे किती 7.75 इथं भाग देऊयात मित्रांनो 8 7 56 या ठिकाणी 7 इथं पॉइंट 8 8 64 किती मित्रांनो 6 त्यानंतर 8 7 56 8 7.875 आता सर्वात मोठी किंमत मित्रांनो या ठिकाणी 8.75 आहे म्हणजे 7/8 यायला पाहिजे सुरुवातीला म्हणजे हा विकल्प कट होतो या ठिकाणी बरोबर त्यानंतर 2 नंबर मोठी संख्या आहे यामध्ये हे म्हणजे 13/16 यायला पाहिजे हे पण विकल्प कट होतोय
त्यानंतर इथं हा मोठा आहे 63/80 हा मोठा आहे म्हणजे हे कुठे मित्रांनो, ओके विकल्प नंबर एक. चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. चला काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी समजून घेऊयात. एक कार्य को रिया 31 दिन में, रिया 21 डे में, उसके बाद रीता 18 डे में 18 दिन में, और गीता 24 दिन में. मित्रांनो हे दिवस दिवसाची लस किती या ठिकाणी 21 नाही सॉरी या ठिकाणी काय आहे ते 12 आहे. यांची लस किती 72. मग आपण 12 ने भाग दिल्यानंतर 6, 18 ने भाग दिल्यानंतर 4 आणि 24 ने भाग दिल्यानंतर 3. मग काय म्हणतात मित्रांनो, रीता और गीता 6 दिनो तक एक साथ मिलकर कार्य किया. रीता और गीता ह्या दोन मुली आहे की बाई आहे ते काय म्हणतात. एका दिवसाला किती काम करतात मित्रांनो रीता आणि गीता, 7 काम. तर 6 दिवसाला किती मित्रांनो, तर 42 काम या ठिकाणी. मग 72 6 दिन एक साथ मिलकर कार्य किया और फिर गीता की जगह रिया ने लिहिली. ठीक आहे, 72 मधून मित्रांनो रीता आणि गीताने 42 काम केले, तर काम किती शिल्लक मित्रांनो, 30 काम शिल्लक आहे. त्यानंतर मित्रांनो गीता की जगह गीता जाते आणि रिया येते. रिया आणि रीता या दोन्ही मिळून किती काम, एका दिवसाला दहा काम. मग मित्रांनो 30 काम किती दिवसात, तर ह्या 3 दिवस लावतील. कुल मिलाकर कितने दिनों में पूरा, पहिल्यांदा मित्रांनो 6 दिवस, नंतर बघा रीता आणि गीता 6 दिवस काम करतात, नंतर रिया आणि रीता 3 दिवस, म्हणजे किती, कुल मिलाकर 9 दिन. विकल्प नंबर 3 बरोबर असेल. ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो काय म्हणतो प्रश्न या ठिकाणी, 6 सेंटीमीटर भुजावाले एक समबाहू त्रिभुज. बघा मित्रांनो त्रिभुज चे 3 प्रकार पडतात या ठिकाणी. एक आहे समबाहू, समद्विभुज बाहू, आणि मित्रांनो काय या ठिकाणी 3 प्रकार म्हणजे समान बाहू असणारे. तिन्ही बाहू समान असेल तर यांना म्हणतात समबाहू. 2 बाहू म्हणजे भुजा समान असेल तर त्यांना म्हणतात मित्रांनो समद्विबाहू त्रिभुज. त्यानंतर 3ही भुजा समान नसेल तर त्यांना काय, विषमबाहू त्रिभुज म्हणतात. असे 3 प्रकार पडतात. मग या ठिकाणी मित्रांनो समबाहू आहे, क्लिअर इथपर्यंत, म्हणजे हे 3ही भुजा या ठिकाणी समान असेल बरोबर. 6 सेंटीमीटर भुजा वाले एक सम बाहू त्रिभुज के कोनों को काट कर एक समषटभुज, म्हणजे काय मित्रांनो 6 बाजू असणारा एक 6 बाजू असणारे एक डायग्राम आहे बनाया जाता है, तो ही समषटभुज का क्षेत्रफळ ज्ञात कीजिए. बघा मित्रांनो कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार या ठिकाणी, तर आपले 2 विकल्प या ठिकाणी आपोआप कट होतात, कारण की समषटभुज, ओके समषटभुज या ठिकाणी जे आहे त्याचा फॉर्म्युला हा असतो मित्रांनो, समजून घेणार या ठिकाणी, 6√3/4 आणि या ठिकाणी बाजू म्हणजे हिंदी मध्ये भुजाचा स्क्वेअर असतो. मग या ठिकाणी विकल्प या ठिकाणी काय मित्रांनो, विकल्प हा कट होतोय. ओके त्यानंतर विकल्प हे पण कट होतोय, विकल्प हा सुद्धा कट होतोय, काहीच नाही या ठिकाणी, विकल्प हा राहतोय. बघा सॉल्व्ह करून बघा. आता बघा ही डायग्राम समजा, यामध्ये अशा पद्धतीने ते समषटभुज अशा पद्धतीने आहे बरोबर. मग मित्रांनो सर्व ठिकाणी बाजू किती येणार या ठिकाणी, समजा 6 भुजावाले, तर या ठिकाणी 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, म्हणजेच मी काय ठेवणार या ठिकाणी बाजू म्हणजे 6√3/4 गुणा या ठिकाणी 2 चा वर्ग 4 4 4 या ठिकाणी रद्द होतील. मग या ठिकाणी आपल्याला विकल्प नंबर बी, जे की आपण विकल्प एलिमेंट करून पण या ठिकाणी बघितलं होतं. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुन्हा हा प्रश्न आपल्या समोर आहे, चक्रवृद्धी व्याज वर आधारित आहे.
रमेश ने कुछ पैसे उधार लिए और पहले वर्ष के अंत में रुपए 4,565 और दूसरे वर्ष के अंत में रुपए 6,534 के भुगतान द्वारा इसे चुकता करने के लिए सहमत हो गया। यदि चक्रवृद्धि ब्याज की दर 10% वार्षिक है तो रमेश द्वारा उधार ली गई राशि ज्ञात कीजिए। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, समजा या ठिकाणी मूलधन असेल तर आपल्याला माहित आहे की पहिल्या वर्षी हे व्याजावर, हे मुद्दलावर या ठिकाणी व्याज भेटते। दुसऱ्या वर्षी या मुद्दलावर तर व्याज भेटतच असते, पण या व्याजावर सुद्धा व्याज भेटत असते असा कार्यक्रम आहे या ठिकाणी। मग आपण समजून घेऊयात की पहिल्या वर्षी त्या रमेश भाऊने 4,565 रुपये या ठिकाणी, बघा प्रथमता तुम्ही समजून घ्या, जे चक्रवृद्धी व्याज मध्ये किस्त म्हणजे काय मित्रांनो, किस्त वाले सवाल होते है उनके आधार पर यह सवाल है, लेकिन यह सवाल में बहुत सारा कोई बदला है। किस्त वाले सवाल में क्या होती है, जो राशि उन्हें चुकाना है या 2 किस्त में 3 किस्त में 4 किस्त में, तो वह राशि समान होती है, कहीं भी हमें असमान नहीं दिखती। लेकिन यह सवाल में बात यह है और हमें इस बात पर चिंतन करना है कि दो किस्त में तो रमेश वह कर्ज लौटाता है, लोन जो कर्ज है उसे लौटाता है, लेकिन वह किस्त असमान है, समान नहीं। एक तो है 4,565 और दूसरे यहाँ पर 6,000 समथिंग जो भी है, इस तरह से वह लौटाता है। तो देखिए इस सवाल में हम कितनी आसानी से इसे हल करेंगे। आपको तो पता है मेरे दोस्तों कि प्रथम साल में जो भी ब्याज मिलता है वो केवल मूलधन पर ही मिलता है, यह ध्यान में रखिए। आपको एक सवाल अगर मैं पूछूं, साधारण ब्याज और चक्रवृद्धि ब्याज, इन दोनों का जो भी ब्याज होता है प्रथम साल के लिए, प्रथम वर्ष के लिए, तो दोनों समान होते हैं। फिर असमान कहां से होते हैं, तो द्वितीय वर्ष से वे असमान होते रहते हैं। इस तरह असमान होते हैं। ओके, तो हमें यह समझना है कि प्रथम साल में, प्रथम किस्त में पहले वर्ष के चुकता और सहमत। ओके मित्रांनो, पहिल्या वर्षी किती 4,565 म्हणजे फक्त व्याज। दुसऱ्या वर्षी मित्रांनो या व्याजावर पण या ठिकाणी व्याज भेटते। ओके, मग समजून घेणार या ठिकाणी मी कशा पद्धतीने सॉल्व करतोय। बघा, आता तुम्हाला हा प्रश्न येत नसेल तर काहीच दिक्कत नाही, काही प्रॉब्लेम नाही, लेकिन मैं इस सवाल को जब हल कर दू तो वह उस आधार पर कोई भी सवाल अगर आपको पूछा जाए तो वह आपको हल करना ही है। बघा मित्रांनो या ठिकाणी 4,565 इथपर्यंत क्लिअर असाल, तुम्ही पहिल्या वर्षी या ठिकाणी काही छेडछाड करू नका, कारण की पहिल्या वर्षी हे जे आहे मित्रांनो यामध्ये 4,565 मध्ये व्याज पण आहे आणि मुद्दलाची काही रक्कम पण आहे, बरोबर या ठिकाणी। त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय मित्रांनो, या रकमेवर पण या ठिकाणी व्याज, मग काय करणार या ठिकाणी, किती टक्के व्याज, 10%। बघा मित्रांनो काळजीपूर्वक बघणार, 10%ला 1/10 लिहितो आपण, बरोबर। 10 रुपयाला 1 रुपये व्याज म्हणजे 11 रुपयाला 6,534, तर मित्रांनो 10 ला किती, व्यस्त गुणाकार करून टाका मित्रांनो, 10 × 65 = 34/11। 11 ने या ठिकाणी भाग दिल्यानंतर 11 ने भाग द्या मित्रांनो 11 × 5 = 55, 10 × 11 = 99, 11 × 4 म्हणजे 5,944 रुपये। बघा मग मित्रांनो, पहिला जो हप्ता असेल, किस्त असेल किंवा पहिली जी रक्कम आहे ती 4,565, दुसरी रक्कम आहे 5,944 रुपये, यांची बेरीज करून टाका, मग किती, हे 5 असेल, हे 0 असेल, हे 1 असेल, हे 5 असेल, पुन्हा हे 1 आणि हे किती, 10,505। मग मित्रांनो ही जी रक्कम झालेली आहे ना 10,505, ही 10% या दराने झालेली, मग आपण लिहून टाकूयात मित्रांनो, पुन्हा लिहूयात 11 भाग = 10,505 होतात, 11 भाग म्हणजे 10,505 होतात, तर 10 भाग = किती, तिरकस गुणाकार करून टाका, उत्तर भेटून जाईल आपल्याला। ओके, मग 10 × 10,505 बटा किती मित्रांनो, 11 × 99, 9 बघा सुरुवातीला, ओके सर्व ठिकाणी आहे,
मग या ठिकाणी 99 म्हणजे हे किती 6 11 5 55 पुन्हा या ठिकाणी 5 11 5 55 9550 रुपये या ठिकाणी असेल जे काही विकल्प नंबर डी मध्ये आहे. ओके चला मित्रांनो प्रत्येकाला कळत असेल. चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. 40 वस्तुओं का विक्रय मूल्य 60 वस्तुओं के क्रय मूल्य के बराबर है, लाभ प्रतिशत ज्ञात करें. बघा मित्रांनो या ठिकाणी मी समजा का या ठिकाणी 40 वस्तू विकतो पण विकतानाच मला नफा भेटतो की मी पुन्हा 60 वस्तू पुन्हा घेऊन येऊ शकतो. 40 वस्तू देतो आणि परत 60 वस्तू घेऊन येतो म्हणजे या ठिकाणी नफा किती मित्रांनो 40 आणि 60 यामध्ये फरक 20. 40 वस्तूवर 20 वस्तू नफा स्वरूपात येते तर 100 ला किती तर मित्रांनो 50% या ठिकाणी लाभ असेल विकल्प नंबर डी. अतिशय बेसिक प्रश्न काही या ठिकाणी दम नाही या प्रश्नात. ओके हा मात्र मी मानतो हा प्रश्न ठीक आहे यामध्ये आहे ताकद होते या प्रश्नात मित्रांनो आपल्याला पण ताकद या ठिकाणी लावावी लागते या स्वरूपाच्या प्रश्नामध्ये. त्यानंतर हे तर खूप सोपा प्रश्न यात काही हरकत नाही. चला त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो कळकाम एक काय म्हणतात प्रश्न समजून घेणार प्रथम त्या ठिकाणी प्रथमतः समजून घेणार जल्दबाजी नाही. एबीसी एक कार्य को क्रमश 42, 56, 63 दिनों में कर सकते हैं. उन्होंने एक साथ काम शुरू किया लेकिन ए ने काम पूरा होने से 10 दिन पहले छोड़ दिया जबकि बी ने अरे 10 दिवस आधी सोडून जातो आहे. हा मग तुम्हाला माहित आहे बी ने काम पूरा होने से 12 दिन पहले छोड़ दिया. कुल कार्य को पूरा करने में लगने वाले दिनों की संख्या लगभग ज्ञात करे. लगभग ज्ञात करे म्हणजे उत्तर पॉइंट मध्ये येणार हे समजून घ्या. आपल्याला संकेत देतात लगभग काय मित्रांनो की उत्तर या ठिकाणी पॉइंट मध्ये येणार आहे. मग बघा काय करणार प्रथमतः लस काढा ए बी आणि सी 42, 56 आणि 63 यांची लस इथं या कोपऱ्यात सॉल्व करतोय मी. लसावी काढूयात 42, 56 आणि 63 यांची प्रथमतः लसावी काढूयात कारण की त्या मोठ्या संख्या आहे आणि थोडे ऑड ठीक आहे. चला कितीने भाग जातो मित्रांनो या ठिकाणी 7 ने भाग जातो. 7 ने हे 6 साती 8 आणि हे किती 9. त्यानंतर पुन्हा 2 ने भाग जातो इथं 3 इथं 4 इथं किती मित्रांनो 9. 3 ने भाग जातो 3 आहे 3, 3 त्रिक 9 मग 4 त्रिक 12 32 36 × 2 किती मित्रांनो 72 72 × 7 = 49 म्हणजे 490 7 × 2 = 1 4 3 12 32 36 × 72 2 7 × 4 = 504 या ठिकाणी लस येणार. किती येणार मित्रांनो 504. ओके मग बघा या ठिकाणी 504 लस आल्यानंतर पुढचा कार्यक्रम महत्वपूर्ण आहे. लस काढून इथंच कार्यक्रम कंप्लीट नाही होत इथं महत्वपूर्ण आहे मित्रांनो या ठिकाणी 42 आहे बघा 400 चे 42 चे 4 पट 420 होतात. 420 पेक्षा हे 504 मोठे आहे म्हणजे या ठिकाणी 2 × 4 म्हणजे 2 चे टेबल 2 पर्यंत बोललात तरी एकक स्थानी 4 येणार. 2 चे टेबल 12 पर्यंत बोललात तरी एकक स्थानी 4 येणार. 2 चे टेबल 22 पर्यंत बोललात तरी एकक स्थानी 4 येणार म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी हे 12 येणार. त्यानंतर हे किती मित्रांनो 504 आणि हे 560 म्हणजे हे 9 पटीत येणार. त्यानंतर हे किती मित्रांनो त्यानंतर हे असेल 3 8 या ठिकाणी 8 पटीत असेल बरोबर. आता समजून घेऊयात आपण आता खर तर इथं सुरुवात आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला बोलता तिथून सुरुवात इथून हो तुम्हाला सतर्क ठेवायचे. ओके चला मित्रांनो ए ने काम पूरा होणे से 10 दिन पहिले या टाइपचे प्रश्न झालेले मित्रांनो आपले 10 दिन पहिले म्हणजे 10 ने गुणाकार. बी काम पूरा होणे के 12 दिन पहिले 12 ने या ठिकाणी गुणाकार. मग टोटल काम बघा मित्रांनो 504 12 × 10 किती 120 त्यानंतर 9 × 12 किती 108 इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. मग मित्रांनो हे किती 2 हे 1 हे 3 आणि हे किती 7 732 या ठिकाणी आहे. त्यांची काम करण्याची कॅपॅसिटी किती मित्रांनो तर काम करण्याची कॅपॅसिटी या ठिकाणी आहे बेरीज करा 12 आणि 8 20 आणि हे 29
29 असेल. ओके, मग बघा मी कशा पद्धतीने खटके पद्धतीने या ठिकाणी भाग देतोय. ओके मित्रांनो, मी फक्त या ठिकाणी दोन ने भाग देणार आणि 9 इथंच राखून ठेवतोय. आणि अशा पद्धतीने भाग देणार की भाग देऊन जो काही अंक येईल त्या अंकांचा 9 सोबत गुणाकार केल्यानंतर हे अंक त्यापेक्षा कधीही कधी मोठे पाहिजे. मग बेदुनी 4, मग या ठिकाणी किती 3, 9 × 2 किती 18 होतात. मग आपल्याकडे किती मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे 18 आल्यानंतर 36 3 म्हणजेच किती मित्रांनो या ठिकाणी 15 येतील. क्लिअर पर्यंत. त्यानंतर मित्रांनो 2 × 5 = 10 किती मित्रांनो 5, 9 × 5 = 45 म्हणजे 7. म्हणजे मी कशा पद्धतीने भाग देतो, इथं जो अंक येणार तो आणि 9 त्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर ही संख्या मला मोठीच पाहिजे. अंश मध्ये आहे ते 25, त्यानंतर 7, इथं पॉइंट, इथं 0. ओके पुन्हा मित्रांनो पॉइंट मध्ये मग 25 आहे का? ओके आहे, ते विचार करण्याची गरज नाही. या ठिकाणी डायरेक्ट टुके मारून द्या. टुके म्हणजे सॉल्व्ह केलेलं मित्रांनो. टुके कोणाला म्हणतात डोळे बंद करून जे आपण गोळे मारतो त्यात. ओके चला, मग या ठिकाणी बी बरोबर असेल. पुढे बघूयात, 3 धावक अमन, रमेश और नरेश एक दौड लगाते है जिसमें अमन रमेश से 48 मीटर आगे, 48 मीटर म्हणतात ते, आगे रहकर और नरेश से 68 मीटर आगे रहकर दौड़ पूरी करता है. इसी लंबाई की एक अन्य दौड़ में रमेश नरेश से 25 मीटर आगे रह कर दौड़ पूरी करता है. प्रत्येक धावक पूरी दूरी को स्थिर चाल से तय करता है. तो दौड़ की लंबाई ज्ञात करें. ठीक है, ज्ञात तो करावा लागणार आहे आपल्याला. समजून घेणार या ठिकाणी मित्रांनो, 3 व्यक्ती आहे. कोण आहे? अमन आहे, त्यानंतर रमेश आहे आणि नरेश आहे. चला, या एका शिफ्ट मध्ये रमेश हे नाव 2 आलेले मित्रांनो 2 वेळेस. तो पेपर जो कोण तयार करत असेल त्याला हे नाव असे खूप आवडते नाव त्या व्यक्तीचे. चला मित्रांनो, जिस मे अमन रमेश से 48 मीटर आगे रहकर और नरेश से 68 मीटर आगे रहकर दौड़ पूरी करता है. इसी लंबाई की एक अन्य दौड़ में रमेश नरेश से 25 मीटर. क्लियर पर्यंत. आगे रहकर दौड़ पूरी कर सकता है. तो प्रत्येक धावक पूरी दूरी को स्थिर चाल से तय करता है. तो दौड़ की लंबाई ज्ञात करें. बघा मित्रांनो, या ठिकाणी अमन रमेशला 48, रमेश नरेशला किती मित्रांनो 25 यांची बेरीज करा. बरं किती होते मित्रांनो, 48 + 25 जर आपण या ठिकाणी करूया तर हे होतील 73. आणि हे किती मित्रांनो अमन आणि नरेश, पुन्हा हे अमन आणि नरेश इनडायरेक्ट पद्धतीने या ठिकाणी रिलेशन आहे. आणि डायरेक्ट पद्धतीने म्हणजे 68, दोघातील फरक किती पडतो मित्रांनो 5. मग या ठिकाणी बघा, 5 ने भाग जाणारी एखादी संख्या आहे का विकल्पामध्ये? हो आहे. 240 मीटर झालं, विषय क्लोज होतोय, काही करण्याची गरज नाही या ठिकाणी. अशाच पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी कट टू कट कार्यक्रम करणार. ओके, सर्व ठिकाणी हे मोठे मोठे या ठिकाणी गाव भंडारा द्यायला परवडणार नाही आपल्याला सर्वच प्रश्नात. ओके, म्हणून काही प्रश्न अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व करून टाकावे. ओके, मग या ठिकाणी 5 5 आल्यानंतर मी काय बघतो, या ठिकाणी भाग कुठे जातो 5 ने विकल्प मध्ये सर्व ठिकाणी 240, तर या ठिकाणी विकल्प बी बरोबर असेल. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो, पुन्हा आपण या प्रश्नाकडे. का x - y का 45%, x + y का 25%? म्हणजेच काय मित्रांनो, 5 5 ने भाग दिव्या, हे किती 17 होतात आणि हे किती मित्रांनो 5 होतात. मग बघा, 17 + 5 = 22, त्यानंतर 17 - 5 म्हणजे किती 12. बस झालं मित्रांनो, 22 ला 12, तर एक्स वाय का 100 ला किती? झालं मित्रांनो, विषय क्लोज होतोय, काहीच या ठिकाणी पावती करण्याची गरज नाही. मग हे 1200 येतील मित्रांनो या ठिकाणी. 1200 आल्यानंतर 22 ने भाग द्या,
याला आपण निम्मे पण करून भाग देऊ शकतोय कसाही पद्धतीने. 22 चे 5 पट 110 येतात, इथं 10. 22 चे 4 पट 88 येतात. 22 चे 4 पट 88 म्हणजे 54 आणि हे किती मित्रांनो 12 आणि हे 22 म्हणजेच किती 54 सही 6/11 प्रतिशत. 54 सही 6/11 प्रतिशत. मी आणखी चेक करतो मित्रांनो एक वेळेस, कदाचित हे तर 22 ला 12 असेल, बघलं किती 22 पण येतं. बरोबर आहे, कुठेच काही गडबड झाली नाही म्हणजे या ठिकाणी काय मित्रांनो बरोबर आहे ना, तुम्हाला पण वाटतं बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 4 ला 6 करून टाकाल ना, झालं विषय क्लोज. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो, एक व्यक्ती एक पॅकेट के वास्तविक मास से 10% कम का वजन का उपयोग करके क्रय मूल्य पर बेचता है, उसका लाभ प्रतिशत क्या है. मित्रांनो हा प्रश्न पुन्हा पुन्हा येऊन तर पाठच झालेला आहे या ठिकाणी. 10 1/10 म्हणजे कम वजन, म्हणजे इथं 10 तर इथं 9 यांनाच व्यस्त करा, म्हणजे हे 9 तर हे किती 10, 9 ला किती 1, 9 ला 1 तर 100 ला किती, तर मित्रांनो तिरकस 100 × 100 = 9 म्हणजे 11, 11 सही 1/9 प्रतिशत या ठिकाणी लाभ होईल. लाभ विकल्प नंबर 3. त्यानंतर बघा मित्रांनो काय म्हणतो हा प्रश्न समजून घेऊयात. किसी संख्या को 42 से भाग देने पर हमें भागफल के रूप में 120 और शेषफल के रूप में 0 प्राप्त होता है. उसी संख्या को 41 से भाग देने पर शेषफल क्या होगा. झालं मित्रांनो या ठिकाणी बघा, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. समजा या ठिकाणी 10 असेल, 5 ने भाग दिला तर किती मित्रांनो 2 येतात, आणि या ठिकाणी बाकी किती शेषफल 0 असणार, कारण की 5 ने पूर्ण भाग जातो. 5 × 5 = 5, 5 × 2 = 10. मग या ठिकाणी मित्रांनो शेषफल उर्वरित बाकी काहीच नाही. मग काय मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, नाही मला माझे 10 ते परत बनवून द्या, करून द्या, म्हणजे तुम्ही काय करणार, काय सर काळजी करतात तुम्ही, आम्ही आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचे 10 परत बनवून टाकतो. ज्या संख्येने भाग देतो त्याच संख्येने गुणाकार करा, म्हणजे या ठिकाणी तुमची तीच संख्या भेटेल. घ्या सर आता. झालं मग मित्रांनो, बस हाच कार्यक्रम या ठिकाणी आहे. 42 से भाग देणे पर भाग फल के रूप में 120, म्हणजे ती संख्या कोणती असेल, म्हणजे 120 × 42 करून टाका मित्रांनो. 12 × 2 किती 24, 24 × 4 = 2, 48 = 50, 5040 या ठिकाणी येणार. मग ते म्हणतात की इथं तर बाकी 0 आहे शेष फल के रूप में, लेकिन 41 से भाग देणे पर 5040 ला 41 ने भाग देऊन टाका मित्रांनो. काहीच या ठिकाणी कठीण गोष्ट नाही. 41 से 1 पट 41 होतात, मग या ठिकाणी किती बाकी 9. 41 से 2 पट किती होतात मित्रांनो, 2 पट 82 होतात, 82 होतात. मग 94 मधून 82 केल्यानंतर इथं 12 येतात, पुन्हा 2 पट मित्रांनो 82 होतात. मग 120 मधून 82 - केल्यानंतर इथं 8 येणार, इथं 3 येणार, ओके 38 या ठिकाणी बरोबर असेल विकल्प नंबर 3. ओके चला पुढे जाऊ मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो मित्रांनो, पंकज एक कुर्सी की विक्री पर पहिले 250 की नगद छूट और फिर 8% और 5% की दो क्रमिक छूट देता है. यदि कुर्सी का अंकित मूल्य रुपए 4250 है तो दी गई छूट योजना के बाद ग्राहक के लिए कुर्सी का अंतिम मूल्य क्या है. ठीक है मित्रांनो बघा शांतते समजून घेणार. याला एक दुकानदार आहे, विक्रेता आहे, या 4250 रुपये ची जी की वस्तू असेल त्याला 3 वेळेस डिस्काउंट देतो. प्रथमता मित्रांनो रुपये नगद स्वरूपात देतो तो 250, त्यानंतर 8%,
250 ने डिस्काउंट देऊन टाकतो, 250 रुपये माफ बाबा तुला, 4,250 ही वस्तू 250 माफ केल्याने काही या ठिकाणी कटकट करू नको, फक्त 4,000 देऊन जा आणि जा लवकर तू. मग तो ग्राहक आणखी अडून बसतो, नाही सर, नाही सर, ओके ठीक आहे सर म्हणतो, नाही सर या ठिकाणी मला पुन्हा डिस्काउंट पाहिजे, ठीक आहे 8%, पुन्हा पाहिजे 5%, आता का जीव घेतो नी. अशा पद्धतीने मित्रांनो हा कार्यक्रम आहे. मग बघा मित्रांनो, 4,250 प्रथमता 250 की नगद छूट म्हणजे 250 मायनस करून टाका. आता ती वस्तू आहे मित्रांनो 4,000 रुपये. किती रुपयाची वस्तू होते? 4,000 रुपयाची वस्तू होते. पुन्हा या 4,000 रुपयेवर त्या ग्राहकाला आणखी 8% डिस्काउंट देऊन टाकतात, म्हणजे 8 चौक किती 32, म्हणजे 320 या ठिकाणी डिस्काउंट भेटतो या ठिकाणी. मग किती मित्रांनो, 36 ते 80 रुपये समथिंग जे काही असेल ते, ओके ठीक आहे. 4,000 मधून 300 मायनस केल्यानंतर आपल्याकडे 37, मग 36 ते 80 हे मायनस करायचं आपल्याला. किती मित्रांनो, 36 ते 80 रुपये. मग पुन्हा 8% केलं, मग त्यानंतर 5% आणखी डिस्काउंट द्यावर होऊन जाऊ द्या. आता 0 8 5 44 0 इथं 4 6 6 5 30 आणि हे 4 34 34 4 4 3 5 3 15 18 म्हणजे 184 रुपये पुन्हा. मग मित्रांनो 36 ते 80 वर पुन्हा 184 रुपये डिस्काउंट, म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी 6 हे 7 तर हे उष्ण 1 9 हे 5 म्हणजे हे 4 34 ते 96 रुपये विकल्प नंबर ए मध्ये बरोबर असेल. चला त्यानंतर बघूया मित्रांनो पुढे आणखी. बघ काय मित्रांनो समजून घेऊयात प्रथमतः हा प्रश्न. 2,000 मीटर की परिधी वाले वृत्ताकार स्टेडियम के परित 8,000 मीटर की एक दौड़ में सबसे तेज धावक रोहन और सबसे धीमा धावक सोहम एक ही बिंदु से दौड़ना शुरू करते हैं और दौड़ शुरू होने के बाद 10 मीटर में 10वें मिनट के अंत में आरंभिक बिंदु पर एक साथ पहली बार पहुंचते हैं. यदि रोहन सोहन की दोगुनी चाल से दौड़ता है, रोहन सोहन की दोगुनी म्हणजे हा दुप्पट असेल, दुप्पट दोगुनी चाल से दौड़ता है तो रोहन को दौड़ समाप्त करने में कितना समय लगेगा? रोहन सोहन के दोगुनी म्हणजे मित्रांनो हा 2 पट पळतो सोहन पेक्षा. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 2,000 मीटर पहिली हे फेरी किती 10वें मिनिट म्हणजे 10 मिनिटात म्हणजे किती मित्रांनो या ठिकाणी 10 मिनिटात एक तर या ठिकाणी किती हे 200 मिनिट होती. ओके त्यानंतर सोहन रोहन के दोगुणी म्हणजे याचे दोगुणी क्लिअर पर्यंत म्हणजे 10 मिनिटात 2,000 मीटर तर एका मिनिटात किती मित्रांनो 200 तर हा रोहन सोहन पेक्षा दुप्पट म्हणजे हा एका मिनिटात किती 400 मीटर पळत असेल. मग हे 400 मीटर त्याला 400 मीटर प्रमाणे 8,000 मीटर कम्प्लीट करायचे, म्हणजे किती या ठिकाणी तो मिनिटात कम्प्लीट करेल? 4 1 4 4 2 8 तर या ठिकाणी 0 20 मिनिटात उत्तर बरोबर असेल विकल्प नंबर डी. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो आणखी आपल्या समोर नवीन प्रश्न असेल. एक नया घन बनाने के लिए 5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर और 3 सेंटीमीटर भुजा वाले 3 घनों को पिघलाया जाता है, उस नए घन के विकर्ण की लंबाई ज्ञात कीजिए. मित्रांनो 3 छोटे छोटे घन आहे त्यापासून एक मोठा घन तयार करायच म्हणतात ते म्हणताय मेने. ओके बरोबर. मग या ठिकाणी एक 3 घन आहे, 3 घन पासून एक मोठा घन तयार करतात. मग या ठिकाणी घन म्हणजे याचं घन क्यूब घ्या मित्रांनो या ठिकाणी. मग किती 5 5 चे क्यूब त्यानंतर या ठिकाणी 4 चे क्यूब त्यानंतर हे 3 चे क्यूब किती हे 125 प्लस 64 प्लस किती मित्रांनो 27 यांची बेरीज करावी लागणार. मग बेरीज केल्यानंतर काय होईल बघा मित्रांनो, बेरीज करूयात. 7 आणि 4 किती 11 11 आणि 5 किती 16 16 7 चाले 3 9 9 आणि हे 12 किती मित्रांनो तर 21 216 216 म्हणजे मित्रांनो 6 चा घन आहे या ठिकाणी. ओके 6 कुठे दिसतंय एका कुठे दिसतंय एका कुठे इथं दिसतंय बरोबर. म्हणजे भुजा या ठिकाणी स्क्वेअर रूट मध्ये
3 म्हणजे विकर्ण भेटतं आपल्याला. ओके, भुजा गुणा स्क्वेअर रूट अंडर स्क्वेअर रूट 3 अशा पद्धतीने. मग या ठिकाणी इथं 6 टाकल्यानंतर हीच किंमत भेटते ना. ओके, विकल्प ए. बघा मित्रांनो, वयवारी आयुचा हा मित्रांनो मला वाटतं आपण हा प्रथमच प्रश्न बघतोय आयुवर. आयु म्हणजे वयवारी, प्रॉब्लेम ऑफ एज प्रथम या ठिकाणी प्रश्न बघत आहे. याआधी कुठेही कोणत्याही ठिकाणी हे टॉप हे प्रश्न आलेले नाही. ठीक आहे, सॉल्व करूयात आपण कशा पद्धतीने. मित्रांनो आयुचा हा टॉपिक खूप सोपा पण आहे. ए वर बी की आयु का अनुपात 5:8 है. 8 साल बाद उनकी आयु का अनुपात 3:4 होता है. क्लियर इथपर्यंत? किंवा ही पण एक पद्धत आहे किंवा दुसरी पण एक पद्धत आहे. ठीक आहे, 5 × 4 किती 20, 8 × 3 किती 24, 24 मधून 20 मायनस करा 4, त्यानंतर 8 × 32, 8 × 3 = 24, 32 मधून 24 मायनस करा 8, 4 ÷ 8 तर 1 ÷ 2, 5 × 2 किती 10, त्यानंतर 8 × 2 किती 16, तर वर्तमान आयुका योग म्हणजेच किती मित्रांनो 26, विकल्प डी. ओके चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो. बघा अशा स्वरूपाचे असे खूप महत्वपूर्ण ट्रिक्स आणि हे नाविन्यपूर्ण पद्धती शिकण्यासाठी आज मॅथ या ऍप वर मित्रांनो आपण या ठिकाणी बॅच सुरुवात केलेलो आहे खास तुमच्यासाठी. त्या बॅच मध्ये मित्रांनो सांगताना खूप आनंद होतोय की प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून मिळत आहे. आणि मित्रांनो जो विद्यार्थी ती बॅच जॉईन करतो त्याला गणिताबाबतीत भीती, न्यूनगंड गणिताबाबतीत मित्रांनो जे उदासीनता त्याच्या मनात असते ती कधीच मित्रांनो कधीच नंतर येत नाही, पूर्ण समाप्त होऊन जाते. म्हणजेच काय, गणिताबद्दल आत्मविश्वास आणि गणिताबद्दल मित्रांनो जे मनामध्ये भीती कमी करून आत्मविश्वास अधिकाधिक वाढवणारी ती छत्रपती बॅच प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आरजे मॅथ हे ऍप तुम्हाला भेटेल. त्या ऍप अंतर्गत ही बॅच आहे, फक्त 999 मध्ये आहे. आणि मला खूप आनंद आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगताना की तुम्ही तुमचे मित्र जे काही आहे खूप बऱ्यापैकी टोटल महाराष्ट्रातून खूप छान पैकी, आणि मी त्याला म्हणेल की माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की टोटल महाराष्ट्रातून, मग लातूर असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, कोल्हापूर असेल, तर मलाच माहित नाही मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी बॅच जॉईन केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा वेळ वाया न घालवता मित्रांनो कमीत कमी दिवसात अधिकाधिक तयारी करून देणारी ती एकमेव छत्रपती बॅच आहे. ओके चला मग अशा पद्धतीने आपण पुढे बघूयात. प्रथम 16 प्राकृत संख्या का औसत क्या आहे. मित्रांनो प्राकृत संख्याला मराठीत आपण नैसर्गिक संख्या म्हणतो किंवा त्यालाच मोज संख्या म्हणतो किंवा त्यालाच गणनावाचक संख्या सुद्धा म्हणत असतो. मग काय मित्रांनो, पहिली संख्या नंतर दुसरी संख्या, म्हणजे सुरुवातीला प्रथम सर्वात लहान प्राकृत संख्या 1, त्यानंतर हे 16 पर्यंत दोघांची बेरीज 17, 17 ला 2 ने भाग द्या म्हणजेच किती 8.5, 8.5 या ठिकाणी डी विकल्प हे बरोबर असेल. ओके चला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी लास्ट आहे आणि या सिरीज अंतर्गत हा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो हे जे या टाइपचे जे प्रश्न आहे चुनाव में प्रत्याशी जिसने, हे मला वाटतं 2-3 शिफ्ट पासून हे यायला लागले बऱ्यापैकी. ओके म्हणजेच काय मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की SSC आपल्या सर्व बाजूने या ठिकाणी तयारी करून घेते गणिता बाबतीत. असं एक पण टॉपिक नाही की त्याला और म्हणून विकल्प म्हणून आपण सोडून देऊ त्याला की बाबा सोडून देऊ या टॉपिकला, नाही करायचं, प्रश्न येत नाही. पण मित्रांनो जर आपण ज्या वर्षी परीक्षेला जातो तिथं जास्तीचे प्रश्न आले तर आपल्याच शिफ्ट मध्ये जर ते प्रश्न 2-3 येऊन गेले तर काय करणार. म्हणून मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुरुवातीपासून तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतोय की सांगता येत नाही की GD कधी वेटेज कोणत्या टॉपिकला देणार. म्हणून सर्व टॉपिक आपण मित्रांनो योग्य पद्धतीने प्रॉपर पद्धतीने कम्प्लीट करणार. ओके मित्रांनो मी ते ऍप ते ऑनलाईन बॅचेस वगैरे कोर्स बाबतीत बोलत होतो. आरजे मॅथ या ऍप वर त्या अंतर्गत मित्रांनो त्या कोर्सची एक खासियत आहे छत्रपती बॅचची, त्यामध्ये मित्रांनो अतिशय बेसिक पासून तर अडवान्स पर्यंत एक टॉपिकचे मित्रांनो 6-6 लेक्चर आपण कम्प्लीट केलेलो आहे. एकच गोष्ट त्या ठिकाणी 10-15-20 वेळेस आपण बोललेलो आहे की जेणेकरून विद्यार्थी पुन्हा ऐकेल.
तर मित्रांनो 100% ती गोष्ट त्याला कळेल. ओके, अशा पद्धतीने ती व्याज आहे. बघा, एक चुनाव मे एक प्रत्याशी 30-70. मित्रांनो चुनाव मध्ये जे काही असतात 100% या ठिकाणी मत असतात 100%, बरोबर. त्यापैकी एक प्रत्याशी जिसने 70% मत प्राप्त पाय मत पाय 500 मत तो ओके बहुमत. मित्रांनो एकाला जर 70% भेटत असेल एक चुनाव मे तर दुसऱ्याला किती भेटत, दुसऱ्याला किती मत भेटत असेल 30%. म्हणजे या ठिकाणी डिफरन्स किती मित्रांनो दोघांमध्ये, तर 44% 40%. या 40% साठी ते देतात या ठिकाणी 500 मत ओके बहुमत. म्हणजे या ठिकाणी 500, तर मित्रांनो काय म्हटलेले तो मतो की कुल संख्या, तर 100% ला किती विकल्प या ठिकाणी कम्प्लीट होतो. बघा मित्रांनो 44 जे 2.5 पट आहे, मग 500 चे 2.5 पट किती होतात 2 पट 1000 आणि 2.5 पट 250 म्हणजे 1250 या ठिकाणी विकल्प विकल्प नंबर तीन असेल ओके 1250 इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. ओके ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने टोटल प्रश्न पण या ठिकाणी कम्प्लीट झाले. मग आपण थांबूयात, भेटूयात मित्रांनो नेक्स्ट सिरीजला. ओके ओके ठीक आहे मित्रांनो, अभ्यास करा, खूप अभ्यास करा, खूप जितकी ताकद असेल तितकी ताकद पूर्ण लावून द्या. कारण की हीच वेळ आहे, आताची वेळ आणि हीच वेळ सर्वोत्तम आहे. यानंतर असा चान्स भेटेल अशा जाहिराती भेटेल सांगता येणार नाही. म्हणजे आज आणि आताच जे आहे तो सर्वोत्तम टाइम आहे, त्याला 100% देऊन टाका. ओके ठीक आहे, थांबूयात, भेटूयात मित्रांनो नेक्स्ट सिरीजला. ओके थँक्यू.